मुलानो, आज आपण शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यांचा जीवन परिचय आपल्या वर्गातील आलोक करून देणार आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म सन 1887 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. त्यांचे ऐतवडे हे गाव होते. त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते. भाऊरावांचे बालपण कुंभोज, तासगाव, दहिवडी, विटा यांसारख्या ठिकाणी गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही निरनिराळ्या गावी झाले. भाऊराव पाटील विट्याच्या शाळेतून मराठी पाचवी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी 6व्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले. मॅट्रिक होण्यापूर्वीच त्यांना शिक्षण सोडावे लागले. कोल्हापूरच्या 7 वर्षाच्या वास्तव्यात त्यांची शालेय शिक्षणात विशेष प्रगती दिसून आली नाही. याच दरम्यान त्यांचा सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीशी परिचय झाला आणि ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले. यानंतर काही काळ भाऊराव पाटील यांनी ओगले ग्लास वर्क्स व किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपन्यांचे फिरते विक्रेते म्हणून काम केले. त्यानिमित्त महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांना बहुजन समाज, अज्ञान व अंधश्रद्धा यांमध्ये अडकून गेलेला असल्याचे दिसून आले. त्यातून त्यांच्यातील समाजसेवक जागा झाला. समाजाला त्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही ही जाणीव भाऊरावांना झाली व त्यांनी महात्मा फुले व राजश्री शाहू महाराज यांच्या पावलावर पाऊल टाकायचे ठरवले. इसवी सन 1910 भाऊराव पाटील यांनी दुधगाव येथे काही स्थानिक लोकांच्या मदतीने दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ या नावाची संस्था स्थापन केली. तिच्यामार्फत दुधगाव विद्यार्थी आश्रम हे वसतिगृह सुरू केले. तेथे सर्व जाती धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत. पुढे दुधगावच्या धर्तीवर नेरले व काले या गावीही भाऊरावांनी वसतिगृहे सुरू केली. सन 1919 त्यांनी काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. सन 1924 भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस हे वसतिगृह सुरू केले. सन 1924 भाऊराव सातारा येथे वास्तव्यास गेले. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय साताऱ्यात हलविण्यात आले. सन 1935 भाऊराव पाटील यांनी प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सातारा येथे सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज सुरू केले. सन 1937 झालेल्या प्रांतिक कायदे मंडळासाठीच्या निवडणुकीत मुंबई प्रांतासह अनेक प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळे अधिकारावर आली. मुंबई प्रांताच्या सरकारने जनतेत साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी खाजगी शिक्षण संस्थांना प्राथमिक शाळा सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. भाऊरावांनी या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्राथमिक शाळा उघडल्या. सन 1940 भाऊरावांनी सातारा येथे महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने माध्यमिक शाळा सुरू केली. सन 1947 रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज या नावाने पहिले महाविद्यालय सुरू केले. सन 1953-54 यावर्षी संस्थेच्या माध्यमिक शाळांची संख्या 44 इतकी होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 101 माध्यमिक शाळा सुरू करण्याचा संकल्प सोडला होता व आपल्या हयातीत त्यांनी तो पूर्णही केला. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय व स्वातंत्र्य ही शिक्षणाची चतुसूत्री होती असे भाऊरावांचे म्हणणे होते. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य आहे. तसेच स्वावलंबी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका ही योजना भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये सुरू केली.
भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन भाऊराव पाटील यांना सन्मानित केले. पुणे विद्यापीठाने डिलीट ही सन्मानदर्शक पदवी भाऊरावांना बहाल केली. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी भाऊरावांच्या कार्याचा गौरव करताना असे म्हटले आहे, भाऊराव का कार्य ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है. असे शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन 9 मे 1959 रोजी झाले.